बातमी आहे नवी मुंबईतून विदेशी महिलेची फसवणूक केल्याची घटना समोर येते। कॅनडाईन महिलेवर घरगुती हिंसाचार झाल्याची घटना समोर येते। नवी मुंबईतील वाशीमधील ही धक्कादायक घटना आहे। भारतीय संस्कृतीला आपलं समजून कॅनडाईन महिलेने भारतीय पुरुषाशी लग्न केलं होतं। प्रसिद्ध सिने अभिनेते असल्याचं खोटं सांगत लग्न केलं होतं। लग्नानंतर भारतीय संस्कृती अंगीकारत पती आणि सासूला कॅनडाला घेऊन जाण्यास नकार दिल्याने त्रास देण्यात येत होता। 2018 पासून काळी जादू करण्याची धमकी देत विदेशी महिलेला घरामध्ये डांबून ठेवण्यात आलं होतं। स्टे व्हिसा प्रक्रियेतही अडथळे निर्माण केल्याचा महिलेने आरोप केला। या संदर्भात वाशी पोलीस ठाण्यात पती राकेश शर्मा आणि सासू निर्मला शर्मा विरोधात घरगुती हिंसाचार आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। विदेशी महिलेची फसवणूक केल्याची नवी मुंबईमध्ये घटना घडली आहे। कॅनडाईन महिलेवर घरगुती हिंसाचार झाल्याची घटना समोर येते। भारतीय संस्कृतीला आपलं समजून या महिलेने भारतीय पुरुषाशी लग्न केलं होतं। प्रसिद्ध सिने अभिनेते असल्याचं खोटं सांगत लग्न केलं होतं। लग्नानंतर भारतीय संस्कृती अंगीकारत पती आणि सासूला कॅनडाला घेऊन जाण्यास नकार दिल्याने त्रास देण्यात येत होता। 2018 पासून काळी जादू करण्याची धमकी देत विदेशी महिलेला घरामध्ये डांबून ठेवण्यात आलं होतं।